टिटवाळ्यात टच टीचला ग्राहकांची पसंती। टिटवाळ्यातील शिवसेना शाखेजवळील नांदप रोडवर असलेल्या श्री कृपा रेसिडेन्सी मध्ये असलेल्या शॉप नंबर 3 मध्ये सुरू केलेल्या टच टीच या टेलरिंग व रेडीमेड दुकानाला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। सदरील दुकानात ग्राहकांच्या मनाप्रमाणे रेडीमेड तसेच शिवून कपडे दिले जातात। सदरील दुकानात रेमंड, डॉनियर, अरविंद सियाराम, मफतलाल, सोनाटा, सेंचुरी पन्ना, लिनन, विजा कॉटनचे कपडे उपलब्ध आहेत। तर जोधपुरी सूट, शेरवानी, इथविन वेअर, मोदी जॅकेट, कोट, ब्लेझर, शर्ट, पॅन्टही उपलब्ध असून लग्न समारंभ कार्यासाठी रेडीमेड फेटा व अन्य फॅन्सी सामान उपलब्ध आहे। बेल्ट, स्प्रे, चप्पल इत्यादी सर्व सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे टिटवाळ्यातील तरी एकमेव दुकान असल्याचे दिसून येत असून मांडा, टिटवाळा, नांदप, बल्याणी परिसरातील नागरिकांनी एक वेळ तरी इथे अवश्य भेट देऊन आपली खातर जमा करावी असे जियाउद्दीन अन्सारी यांनी सांगितले। त्यांच्याशी संपर्क करावयाचा असल्यास 9773847855 या नंबरवर संपर्क साधावा। नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी पुणे सुनील खैणार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक हवेली व कृषी अधिकारी पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती हवेली येथील महात्मा गांधी सभागृहात खरीप हंगाम पूर्व तालुक्यातील सर्व परवानाधारक कृषी निविष्ट वितरक व विक्रेते यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। सदर प्रशिक्षण वर्गात सुमित शिंदे, कृषी अधिकारी पंचायत समिती हवेली यांनी बियाणे, खते व कीटकनाशके यांचे अधिनियम व कायदे यांची सविस्तर माहिती देऊन येत्या खरीप हंगामात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, कृषी निविष्ठांचे साठा रजिस्टर अद्ययावत करून घेणे व उगम प्रमाणपत्राशिवाय निविष्ठांची विक्री करू नये, कृषी सेवा केंद्रामध्ये परवाना संबंधित आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची फाईल तयार करून घेणे व गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना उपलब्ध करून देणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले। मारुती साळे, तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रक निरीक्षक, सदर प्रशिक्षण वर्गात मेघराज वाळुंजकर, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय हवेली, हवेली तालुका कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष योगेश काकडे, कृषी निविष्ट वितरक व विक्रेते यांना येणाऱ्या अडचणी मांडून आभार मानले। प्रतिनिधी विजय नामदेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।